अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवाला गुरुकुंज मुजरीतून सुरुवात झाली आहे. या पुण्यतिथी स्थळाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वप्नील उमप यांनी. पाहूयात. 8 दिवस हा पुण्यतिथी महोत्सव चालणार असून 8 दिवसात या समारंभात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य, कला, क्रीडा, उत्सव, महिला संमेलन, सामाजिक, धार्मिक, प्रकट मुलाखत, युवक संमेलन, प्रबोधनाचे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळेला 50वी पुण्यतिथी त्यांची आहे. सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी म्हणतो आपण त्यांना. तर भव्यदिव्य असं नियोजन आपण केलेलं आहे आणि या पुण्यतिथीला आपण सध्या उद्घाटन करतो आहे आणि एक वर्षभर हा उपक्रम आपण राबवण्याची संकल्पना करतो आहे. खेड्याखेड्यामध्ये जिथे जे महाराज गुरुदेव शिवामंडळ आहे, जिथे जिथे महाराजांचा विचार पोहोचला नाही, जिथे जिथे कमी असेल त्या त्या ठिकाणी राष्ट्रसंतांचा विचार, त्यांचं साहित्य पोहोचून त्यांचा जो विचार आहे तो त्या रूपाने तिथे जाऊन तो कार्यान्वित करण्याची संकल्पना आमची आहे. त्यानिमित्ताने हा भव्यदिव्य असा उपक्रम कार्यक्रम आपण संस्थेच्या वतीने राबवण्याचा प्रयत्न करीत आहोत. उद्याला प्रथम दिवस आहे 23 ऑक्टोबर आणि त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम, रचनात्मक विधायक कार्यक्रम आपण करण्याची संकल्पना असते. त्यामध्ये ध्यान आणि प्रार्थना हे तर महत्त्वाचे महाराजांनी दिलेले दोन मंत्र आहेत. त्यांनी कोणालाही असा कानात मंत्र न देता हे असे मंत्र दिले, ध्यान आणि प्रार्थना. त्या ध्यानाचीसुद्धा संकल्पना अशी आहे की हे गुरुदेव हम सबको सद्बुद्धी दे. असं कोणी म्हटलं नाही की सर्वांनाच बुद्धी दे असं म्हणण्याचं काही लोकांनी आतापर्यंत केलेलं नाही, परंतु राष्ट्रसंतांनी म्हटलं की मुझको सद्बुद्धी देण्यापेक्षा सबको सद्बुद्धी दे, सत्कर्तव्य करणे की प्रवृत्ती दे, सच बोलणे का अभ्यास दे, सतस्वरूप का ज्ञान दे. ही जी संकल्पना राष्ट्रसंतांची आहे ते कुठेही पाहायला मिळत नाही. जग 7 दिवसांमध्ये किती भावगुरुदेव भक्तांचा आकडा कर्मभूमीमध्ये जमले? जवळपास शेवटच्या दिवशी तर आपण आकडा करतो समजतो आहे की 7 लाखापर्यंत आकडा जाईल, कारण यंदा या वर्षाला जास्त प्रमाणामध्ये मंडळी येणार आहे, कारण प्रचारही तसंच झालेला आहे. आता दरवर्षीला आपण व्यवस्था आहे सगळी, भोजनाची याची सगळी व्यवस्था करतो आहे, येण्याजाण्याची आवागमनाची सगळीच व्यवस्था आपण करतो आहे. त्याच्यामुळे लोकांना मोठं भावभक्तीने ते सगळी मंडळी येतात, त्यांचा विचार घेऊन जातात. विशेष म्हणजे राष्ट्रसंतांनी जो विचार मांडला आहे तो विचार प्रत्यक्षात इतक्या 50 वर्षानंतर तो जागृकतेनं श्रद्धा ठेवून आणि हा उपक्रम ते घरोघरी गावोगावी राबवतात. आणि 6 दिवसीय कार्यक्रम आटोपल्यानंतर 29 तारखेला वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना देशभरातून लाखो गुरुदेव भक्त येऊन 2 मिनिटे मौन श्रद्धांजली वाहणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी 50वी पुण्यतिथी असल्यानं येणाऱ्या गुरुदेव भक्तांच्या सोयीसाठी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ सज्ज झाले आहे. अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा 50वा सुवर्ण पुण्यतिथी महोत्सव अमरावती जिल्ह्यातील कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज मोझरीमध्ये उद्यापासून या पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात होणार आहे. जवळपास 23 तारीख ते 29-30 तारीख या 8 दिवसांमध्ये हा पुण्यतिथी महोत्सव चालणार आहे आणि या पुण्यतिथी महोत्सवाचं विशेष आकर्षण यावर्षी राहणार आहे, कारण 50वी पुण्यतिथी महोत्सव राहणार आहे आणि जवळपास 1 वर्ष हा पुण्यतिथी महोत्सव चालणार आहे. त्याचा अंतिम टप्प्यात संपूर्ण काम आलेलं आहे. आपण व्यासपीठावर उभा आहे आणि आपण बघू शकतो की व्यासपीठावर सनसीटच्या माध्यमातून हा जो मंच आहे, व्यासपीठ आहे, सजवण्याचं काम हे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. जवळपास 8 दिवसांपासून हा व्यासपीठ उभारण्याचं काम सुरू होतं. भव्य असा दिव्य मंडप इथे उभारण्यात आलेला आहे. जवळपास 70 ते 80 हजार गुरुदेव भक्तांची आसन क्षमता असलेला हा मंडप गुरुकुंजामध्ये उभारण्यात आलेला आहे. त्याचबरोबर समाधी परिसर असतील, त्यानंतर प्रार्थना मंदिर परिसर असतील, त्यानंतर महाद्वार असतील, हे रंगीबिरंगी डिझाईननी सजवण्यात आलेलं आहे. लायटिंग सुशोभित अशी लायटिंग आलेली लावण्यात आलेली आहे आणि उद्या सकाळी 4:30 वाजतापासून या पुण्यतिथी महोत्सवाचं जे आहे ते उद्घाटन होणार आहे, अर्थात त्याची सुरुवात होणार आहे आणि 8 दिवस हा पुण्यतिथी महोत्सव चालणार आहे आणि या 8 दिवसामध्ये विविध कार्यक्रमाचं सुद्धा इथे आयोजन करण्यात आलेलं आहे. कॅमेरा पर्सन विजय क्षीरसागरसह मी स्वप्नील उमप, तिवसा, अमरावती.